नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत सागरतळ रचना यामध्ये आपण सागरी डोह हो, व सागरी गर्ता यांची माहिती या भागामध्ये घेऊया तर बालमित्रांनो सर्वात पहिला जो आहे भूखंड मंच त्यानंतर खंडांत उतार त्यानंतर सागरी मैदान त्यानंतर सागरी पर्वत सागरी बेटे पठारे यांचा अभ्यास मागील भागामध्ये आपण केलेला आहे या भागामध्ये आपण अशा भागाची माहिती घेणार आहोत की तो स त्या ठिकाणी समुद्र सपाटीपासून सागराच्या तळाला सर्वात खोल असणारा भाग मग हा भाग कोणता तर तो खोल असतो अरुंद असतो आणि त्या ठिकाणी तीव्र अवतार असतो तर या आकृतीमध्ये मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघा खोल आहे अरुंद आहे आणि याचा अवतार तीव्र आहे मग असाच या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक भाग दिसत आहे खोल आहे अरुंद आहे आणि उतार तीव्र आहे तर असे जे भूरूप सागराच्या तळाला आढळतात या भूरूपांना सागरी डोह किंवा सागरी गर्ता म्हणून ओळखले जाते मग यामध्ये सागरी डोह म्हणून कोणाला ओळखायचं तर ज्या ज्याची खोली कमी खोली आहे अरुंद भाग आहे तीव्र उतार आहे परंतु खोली कमी आहे असा जो विवर सदृश्य विवर सदृश्य म्हणजे विवरासारखा दिसणारा जो भाग असतो सागर तळाला त्याला डोह हो असे मानतात मग या ठिकाणी तुम्हाला हा जो भाग दिसत आहे तर हा सागरी डोह आहे आणि ज्या भागाची खोली जास्त असते त्या ठिकाणी त्याची जी लांबी असते म्हणजे खोलीची ती त्या ठिकाणी जास्त असते तीव्र उतार असतो अशा भागाला गर्ता मानतात म्हणजेच सागरी गर्ता तर सागरी गर्ता आणि डोह हे आता तुमच्या लक्षात आलेले आहे सागरी डोह हो, आणि सागरी गर्ता मग अशा गर्ता वेगवेगळ्या महासागराच्या तळा रचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु जगामध्ये सर्वात खोल अशी सागरी सागरीकर्ता पॅसिफिक महासागरामध्ये आढळून येते तर पॅसिफिक महासागरामध्ये मरियाना नावाची गर्ता आहे त्या गर्तेचं नाव लक्षात ठेवा मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे आणि ती कोणत्या महासागरात आहे तर पॅसिफिक महासागरामध्ये ती गर्ता आहे तर या गर्तेची खोली किती आहे गर्तेची खोली मोजताना समुद्रसपाटीपासून त्या गर्तेची खोली पॅसिफिक महासागराची मरियाना नावाची गर्ता आहे जगातली सर्वात खोल तिची खोली आहे अकरा हजार चौतीस मीटर पुन्हा एकदा लक्षात ठेवा मरियाना गर्ताची खोली आहे अकरा हजार चौतीस मीटर तर अशा प्रकारे हे जे गर्ता असतात डोह हो असतात हे भाग संवेदनशील असतात मग संवेदनशील म्हणजे कसे तर या ठिकाणी सतत काही ना काही त्या ठिकाणी हालचाली चालू असतात हालचाली म्हणजेच काय तर त्या ठिकाणी भूकंप होतात त्या ठिकाणी ज्वालामुखी त्या गर्तेमधून त्या डोहामधून ज्वालामुखीचा उद्रेक सागराच्या तळाला होत असतो म्हणून या भागाला त्या ठिकाणी संवेदनशील भाग म्हणून ओळखले जाते यामध्ये जागृत ज्वालामुखी म्हणजे जागृतचा अर्थ काय तर ती सा सतत चालू असलेली ज्वालामुखी म्हणजे त्या ठिकाणी त्याला जागृत ज्वालामुखी म्हणायचं आणि भूकंप प्रवण क्षेत्र म्हणजे त्या ठिकाणी भूकंप होतो नेहमी नेहमी भूकंप होतात म्हणून त्याला भूकंप प्रवण क्षेत्र म्हणतात मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सागरामध्ये भूकंप झाला सागरामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचा आपल्यावर काय परिणाम होत असेल होतो तर बालमित्रांनो सागरतळाला जेव्हा भूकंप होतो ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यामुळे त्या ठिकाणी त्या पाण्याला जीव धक्का बसतो आणि त्यामुळे पाण्याला गती मिळते आणि ते पाणी त्या ठिकाणी सागराच्या किनाऱ्याकडे पळते आणि सागराच्या किनाऱ्यावर त्यामुळे मोठमोठ्या लाटा निर्माण होतात आणि या लाटांनाच जपानी भाषेमध्ये तुनामी लाटा म्हणतात तर बालमित्रांनो आपल्या भारतामध्ये तसेच शेजारील देश इंडोनेशिया श्रीलंका या देशांना मागे काही वर्षापूर्वी सुनामी लाटांचा फार मोठा तडाखा बसला तुम्ही त्याची माहिती इंटरनेटवरून शोधून अभ्यास करा तर अशा प्रकारे बालमित्रांनो आपण या भागामध्ये सागरी डोह आणि सागरी गर्ता यांची माहिती घेतली धन्यवाद